इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामध्ये आपण मानवामध्ये चालणारी जी लैंगिक प्रजननाची प्रक्रिया आहे याबद्दल माहिती घेत आहोत। आता आतापर्यंत आपण या ठिकाणी स्त्री प्रजनन संस्थेबद्दल माहिती घेतली आणि आता आपण पुढे मानवामध्ये युग्मक निर्मितीची प्रक्रिया कशी घडते आणि त्यानंतर पुढे प्रत्यक्ष फलन प्रक्रिया कशी घडते याबद्दल अभ्यास करू आणि पुन्हा अर्भक निर्मिती कशी होते, भ्रूणाची निर्मिती कशी होते, जन्म कसा होतो ते आपण पुढे पाहू। आता मानवातील युग्मक निर्मितीची प्रक्रिया ज्याप्रमाणे आता इथे दिलेलं आहे, पूर्वीच्या काही स्लाइड्समध्ये आपण सांगितलेलं आहे की पुरुषांमध्ये तयार होणाऱ्या ज्या शुक्रपेशी आहेत किंवा शुक्राणू आहेत आणि स्त्रियांमध्ये तयार होणाऱ्या ज्या अंडपेशी आहेत म्हणजे एग सेल आहेत, हे दोन्हीही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने म्हणजे मियोटिक डिव्हिजनने तयार होत असतात आणि हे दोन्हीही एक गुणित अशा प्रकारचे युग्मक आहेत। पुरुषाच्या वृषणामध्ये म्हणजे टेस्टिसमध्ये शुक्रजनन नलिका जी असते, सेमिनिफेरस ट्यूब्युल जी असते, तिच्या आतील बाजूला असलेले जननद अधिस्तर जो असतो त्यातल्या पेशींपासून यौवनावस्थेपासून पुढं मरेपर्यंत शुक्रपेशी निर्माण होतच राहतात। तसंच स्त्री भ्रूणाच्या बाबतीमध्ये विचार केला तर स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी त्या भ्रूणाच्या म्हणजे स्त्री भ्रूणाच्या अंडाशयामध्ये सुमारे 2 ते 4 दशलक्ष म्हणजे 20 ते 40 लाख इतक्या अपक्व अंडपेशी असतात आणि त्यापैकी स्त्रीच्या यौवनावस्थेपासून म्हणजे साधारण वय वर्षे 10 ते 17 पासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे मिनोपॉज की ज्या वेळेला मासिक पाळी थांबते या वयापर्यंत म्हणजे वय वर्ष साधारण 45 पर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये 1 अंडपेशी परिपक्व होत असते आणि ती त्या अंडाशयातून बाहेर येते म्हणजे तिचं अंडमोचन होतं, ओव्युलेशन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। ही अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडण्याची प्रक्रिया झाली की तिचा प्रवास अंडनलिकेमधून गर्भाशयातून योनिमार्गातून बाहेर अशा पद्धतीनं तिचा प्रवास होत असतो जर फलन झालं नाही तर। आता अशा एकूण सुमारे 400 अंडपेशीच फक्त स्त्रीच्या अंडाशयातून बाहेर येतात आणि उरलेल्या सर्वच्या सर्व पेशी नंतर ऱ्हास होतात, त्यांचं डीजनरेशन होतं। रजोनिवृत्तीच्या वेळी स्त्रीच्या प्रजनन संस्थेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे जे संप्रेरक असतात ह्या संप्रेरकांचं श्रवण विस्कळीत होतं म्हणजे कमी जास्त होत राहतं किंवा अनियमितता वाढते किंवा त्यांची निर्मितीच पूर्णपणानं थांबते, अशा वेळेला अंडमोचन प्रक्रियासुद्धा पूर्णपणानं थांबते। त्यानंतर आपण पुढे जाऊ मानवामधील फलन प्रक्रिया कशी घडते हे पाहण्यासाठी आणि या ठिकाणी जे छायाचित्र वापरलेलं आहे हे आपल्या ई बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून वापरलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला दिसत असेल पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ही आहे इमेज, ही जरूर पहा। हे जे आहे ही अंडपेशी आहे आणि त्याभोवती असणारी ही छोटी 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 जे दिसत आहेत हे शुक्राणू किंवा शुक्रपेशी आहेत। आता या असंख्य शुक्राणूंच्यापैकी फक्त एका शुक्राणूला किंवा त्याचं केंद्रक एकगुणित केंद्रक जे आहे त्याचं आणि या अंडपेशीमधील एकगुणित केंद्रक यांचं मिलन होतं किंवा ते एकत्र येतात आणि यालाच आपण म्हणतो मानवातील फलन। आता फलन म्हणजे काय हे थोडंसं परत एकदा व्याख्या या स्वरूपातून पाहू। एकगुणित शुक्रपेशी म्हणजे एन हॅप्लॉइड ज्याला आपण म्हणूया ते, व एकगुणित अंडपेशी म्हणजे गुणसूत्रांची संख्या एन यांचं मिलन होऊन त्यापासून द्विगुणित युग्मनज म्हणजे 2N डिप्लॉइड तयार होण्याच्या प्रक्रियेला फलन असे म्हणतात। मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते, काही प्राण्यांच्यामध्ये ती शरीराच्या बाहेर होत असते परंतु मानवामध्ये ती शरीराच्या अंतर्गत भागामध्ये होते। समागमावेळी स्त्रीच्या योनिमार्गामध्ये रेत किंवा वीर्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण सिमेन म्हणतो हे स्खलित केलं जातं आणि रेताच्या या एका स्खलनामध्ये सुमारे 40 ते 100 दशलक्ष इतके शुक्राणू असतात। या ठिकाणी 100 हा आकडा दिलेला आहे परंतु ही संख्या विविध घटकांच्यावर अवलंबून आहे।
त्या सर्व शुक्रपेशींचा प्रवास योनिमार्गापासून पुढे गर्भाशय अंडनलिका अशा पद्धतीनं होत राहतो. यापैकी फक्त एकच शुक्रपेशी या अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचं फलन करते. पुढे अंडपेशी अंडनलिकेमध्ये असताना जेव्हा तिचं फलन होतं त्यापासून द्विगुणित युग्मनजाची म्हणजे डिप्लॉइड झायगोट ची निर्मिती होते. या युग्मनजाच्या सूत्री विभाजनाची प्रक्रिया सुरू होते म्हणजे मायटॉटिक डिव्हिजनची प्रक्रिया सुरू होते व 14 दिवसांमध्ये त्याचं भ्रूणामध्ये रूपांतर होतं म्हणजे एम्ब्रियोमध्ये रूपांतर होतं. असा तयार झालेला हा भ्रूण हळूहळू गर्भाशयाकडं ढकलला जातो. ही ढकलण्याची प्रक्रिया त्या अंडनलिकेमधील आतल्या बाजूला असणारी जी रोमके आहेत त्यांच्या हालचालीमुळं घडत राहते. जेव्हा हा भ्रूण गर्भाशयापर्यंत पोचतो तेव्हा गर्भाशयाच्या आतील पृष्ठभागावर त्याचं रोपण होतं म्हणजे तिथं तो चिकटतो. या रोपण झालेल्या भागालाच अपरा किंवा प्लासेंटा असे म्हणतात. ही अपरा म्हणजे सपाट पसरट असणारा एक भाग पृष्ठभाग तयार होतो आणि त्यापासून एक छोटीशी नलिका निर्माण होते. ही छोटीशी नलिका भ्रूणाला पण जोडते आणि मग अपरा आणि भ्रूण यांना जोडणारी ही जी नलिका आहे या नलिकेलाच नाळ किंवा इंग्रजीमध्ये अम्बिलिकल कॉर्ड असं म्हणतात. या नाळीमध्ये एक शीर आणि दोन धमण्या असतात. यापैकी ही जी शीर आहे ही शीर भ्रूणामध्ये जे अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त निर्माण होत असतं ते मातेकडं नेलं जातं. तर त्यातील ज्या धमण्या आहेत ह्या धमण्या मातेच्या शिरणामधून अन्न आणि ऑक्सिजन घेऊन त्या भ्रूणाकडं जात असतात म्हणजे भ्रूणाला अन्नाचा आणि ऑक्सिजनाचा पुरवठा करतात. अशा पद्धतीनं फलन झाल्यापासून पुढे सुमारे 9 महिने 9 दिवसांपर्यंत ही भ्रूणाची वाढ चालू राहते. साधारणपणे 280 दिवस आणि त्यानंतर बाळाचा जन्म होत असतो. धन्यवाद.